मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतनं एक मोठी बातमी आहे. ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांना ईडीचा समन्स आलाय. कोविड काळातील खिचडी घोटाळ्या प्रकरणी अमोल किर्तीकरांना समन्स बजावलं जात आहे. आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आहेत. गणेश ठाकूर आपल्याला माहिती देतील. गणेश, लोकसभेसाठी अमोल किर्तीकर यांच्या नावाची उमेदवार म्हणून चर्चा होत असताना त्यांना समन्स सुद्धा आलेला आहे. काय कनेक्शन म्हणून याकडे पाहिलं जात आहे, काय माहिती मिळते? मुंबई उत्तर पश्चिम मधनं अमोल किर्तीकर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं बोललं जाते आणि हे काही आत्ताचं प्रकरण नाही आहे. आधी अनेक महिन्यांपासून याची चौकशी सुरू आहे. याच प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचे स्वीय सहायक सुरत चव्हाण यांना ईडीनं अटक केली आहे आणि ईओडब्ल्यूनं सर्वात आधी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला होता. सुरत चव्हाण हे बेनिफिशियरी होते, काही कंपनींकडनं त्यांना पैसे मिळाले होते असंच आरोप अमोल किर्तीकरांवरती आहे. जवळपास 52-53 लाख रुपये त्यांना ही खिचडी स्कीम चालवणाऱ्या कंपनीकडनं त्यांच्या खात्यात पैसे आले होते आणि यासाठीच ईओडब्ल्यूनं देखील यांच्याकडनं आधी चौकशी केली आहे. 2-3 वेळा त्यांच्याकडनं चौकशी झाली आहे. ईडीनं ईओडब्ल्यूच्या गुन्ह्याचा आधार घेत ईसीआयआर रजिस्टर करत चौकशी सुरू केली होती, ज्यामध्ये सुरत चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे आणि आज 11 वाजता समन्स अमोल किर्तीकर यांना दिलं गेलं आहे. चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. आता पाहावं लागेल ते येतात का वकिलांमार्फत काय उत्तर देतात का वेळ मागतात, पण त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे असं ईडी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि यामुळे त्यांना समन्स पाठवलं गेलं. धन्यवाद.